जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। पाचशेहून अधिक वर्षापासून जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय देवभवनच्या महायुती सरकारने घेतलाय। त्यानुसार राज्यातील 9 पैकी 3 मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी MSRDC ने 71 कोटी रुपयांच्या 5 निविदा काढल्या आहेत। या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल। यामध्ये पुणे जिल्ह्यातील कारला येथील एकवीरा देवी, बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर येथील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे। त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी MSRDC कडे सोपवली आहे। म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्त्व मिळू लागले आहे।